बऱ्याच मोठ्या गॅपनंतर रंगभूमीवर एक मालवणी नाटक येत आहे. अद्वैत थिएटर निर्मित आणि वीम थिएटर प्रकाशित या नाटकाचा सध्या जोरदार दौरा सुरू आहे. नाटकाचे लेखन दिग्दर्शन मिलिंद पेडणेकर यांचे आहे, तर तात्याच्या मुख्य भूमिकेतही आपल्याला मिलिंद पेडणेकर पाहावयास मिळतात. तात्यांबरोबरच इतर कलाकारांची फौजही आपल्या भेटीला येताना दिसते. अण्णा प्रवीण देसाई, धर्म नंदकुमार तळवळकर, अर्जुन अभिमान, भीम प्रशांत सातर्डेकर, नकुल ओमकार गावडे, सहदेव अमोल तांबे, दुर्योधन किरण तांबे, पकल्या नितीन जंगम, गुरुजी तेजस घाडीकावकर, सुन्या सुनील मळेकर, माई रेखा गावकर, वैतरणा अपेक्षा निर्मळ या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला या नाटकातून पाहावयास मिळतात. गावकीचे नाटक बसवताना होणारी धमाल आणि त्यातून घडणाऱ्या गमती जमती या नाटकातून आपल्याला पाहावयास मिळतात. तात्यांनी त्यांच्या आवशीच्या बोलीभाषेत नाटक बसवलं आणि ते साता समुद्रापलीकडे नेलं, पण ही कालची पोरं त्यांना शिकवतात. या सर्वांचा तात्यावर काय परिणाम होतो? नाटक सुरू राहतं का? ते पूर्ण होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आजच थिएटरमध्ये जाऊन वन्स मोर तात्या हे नाटक आवर्जून पहा. दही दूध टाकणी लोणी गो बाई ग, दही दूध टाकणी लोणी वै माझ्या ग, दूधात नाही पाणी वै माझ्या ग, दूधात नाही पाणी वै माझ्या ग, दूधात नाही पाणी. नमस्कार, मी प्रणय दरेकर, या नाटकाचा पार्श्वसंगीत. आणि मला सांगायला खूप आनंद होत आहे की कोरोनाच्या काळानंतर जवळजवळ 2.5 वर्षांनी आम्ही या रंगमंचावर एक नवं कोरं नाटक घेऊन येतोय. त्याचं नाव आहे वन्स मोर तात्या. आणि हे खूप वेगळ्या म्हणजे कोकणातल्या पारंपरिकनुसार हे नाटक आहे, खूप विनोदी आहे आणि नक्की तुम्हाला आवडेल. तुम्ही या आणि या नाटकाचा आनंद घ्या. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अपेक्षा निर्मळ. वन्स मोर या तात्यामध्ये मी वैतरणाची भूमिका करते आहे. हे नाटक खूप विनोदी आहे, तर हे नाटक बघायला तुम्ही या. कोरोनानंतर खूप दिवसानंतर या रंगमंचावर काम करायला खूप भारी वाटतं आहे आणि तुम्ही या पाहिला, नाटक खूप विनोदी आहे. नमस्कार, माझं नाव आहे प्रवीण प्रताप देसाई. वन्स मोर तात्या या नाटकामध्ये माझी मध्यवर्ती भूमिका, अण्णा देसाई माझा कॅरेक्टर आणि मिलिंद पेडणेकर दिग्दर्शक डिरेक्शन केलं आहे मिलिंद पेडणेकर यांनी. लेखन पण त्यांचं आहे. बरेच वर्षात त्यांचा खूप चांगला अनुभव आहे आणि मी स्वतः त्यांच्यावर काम करण्यासाठी नाही म्हटलं तरी 16 वर्ष थांबलो आहे आणि 16 वर्षानंतर तपश्चर्यानंतर मला त्यांच्यावर काम करण्यास मिळालेलं आहे. आणि थोडा मालवणीत बोलतो, आमचं ग्रुप खूप चांगलं आहे, नाटक पण लई चांगला. आज नाही म्हटलं लाल मातीतला नाटक आहे आणि प्रत्येक मालवणी माणसांनी बघू काया आणि गावकी भावकीचा जा काय तुमका दिसत लवकर. कॉमेडी आणि सिरियस तुमका दोन्ही धमाल मस्ती बघू गावतली या. नक्की सगळ्यांनी वन्स मोर तात्या बघू नक्की येवा आणि आमच्याकडनं सगळ्या प्रेक्षकांका नवीन वर्षाचे खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. द्रौपदीच्या बालातून नमस्कार, मी सुनील अरुण मळेकर. मी वन्स मोर तात्यामध्ये सुन्याचंच कॅरेक्टर करतो आहे. काम करताना खूप मजा येते.
म्हणजे माझ्याबरोबर ते सगळे कलाकार आहेत, ते खूप मस्त काम करतात. आणि आमचे मिलिंद सर तात्याची भूमिका करतात, स्वतः ते लेखक दिग्दर्शक सुद्धा आहेत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तेच एक मालवणीतलं नाटक किंवा आपल्या मातीतलं नाटक तुम्हाला बघायला मिळणार आहे. सगळ्या कलाकारांची एक ऊर्जा आहे ती, किंवा ते जे काय करतायत ते भरपूर धमाल आहे. तर मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही हे नाटक बघायला नक्की या. नाटक मजेशीर आहे, 100% तुम्हाला इंटरटेन करू एवढी गॅरंटी आहे. आणि एक जाताना काहीतरी तुम्ही घेऊन सोबत जाल हे नक्की आहे. त्यासाठी तुम्ही पुन्हा वन्स मोर तात हे नाटक बघायला नक्की या सगळे. धन्यवाद. म्हणजे आम्ही नाही, आम्ही म्हणजे कोकण, कारण आमकं कसं असा, आम्ही कोकणात आमचा जन्म झालो, कोकणासाठी नाटक करतो, आमच्या कोकणी कोकणी भाषेतला मालवणीतलं नाटक करतो, त्यामुळे सांगण्यात लय आनंद होता. आणि तुमका खरं सांगतोय, जेव्हा आमची गाडी या कोकणात घुसली ना, तेव्हा एवढा आनंद झालो की आवशी बापसाची आठवण इली. आणि कोकणातली सगळी ही सगळी झाडा बिडा बघून, घरा बघून एकदम मन भरून इला. आणि त्या माझ्या लाल मातीत आम्ही नाटक करतो याच्यासारखं जगात आनंद नाही ना काय. आणखी काय विचारते, कोरोनामुळे सगळ्याच गोष्टीवर परिणाम झालेला असा, पण कसा असा की लोकांनी आमचं नाटक कोरोनातसुद्धा लोकांनी हाऊसफुल केलं नाही, त्याबद्दल आधी लोकांचे आम्ही आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी हा की आमच्या कोकणात लोकांका आमची कोकणी लोकं असत ना, तुमकां सांगतोय खरंच फणसासारखी असत हो, बाहेरना काटेरी आतनं एकदम गोड असत, मुलायम मनाची असत ती, ती तशी तेवढी पटकन बाहेर येत नाही. ती म्हणतात की नाही रे बाबा वाईच काळजी घेऊ का, ही वाईच काळजी घेऊ का, तरीसुद्धा त्याच्यातनं कोकणी लोकं माझी कोकणी माणसं म्हणजे आऊस बापूस माझं हिरो बाहेर कलाम का दापोलीत लय चांगली मस्तपैकी लोकं येली आणि त्यांनी चांगलं रिस्पॉन्स दिलेली. आजोबाई येतली आणि प्रत्येक कोकणातला प्रयोग आमचं हाऊसफुल करतले. पण कसा शेवटी कसा की शेवटी एक भीती असा, ती भीती मनात बाळगून वही तशी लोक येत नाही. पण माका नक्की आशा असा की आणखी काही दिवसांनी माझे प्रयोग हीच माझी कोकणातली सगळी लोक हाऊसफुल करतली आणि माका भरपूर दाद देतली, माझ्या सगळ्या कलाकारांका खुश ठेवतली, एवढा माका माहिती आहे. मी तुमका सांगते आमचे 25,000 प्रयोग होतले. खरं तुझ्यात थोडीशी अतिशक्ती वाटतात तुमका, पण खरंच सांगतोय आमचे 25 नाही पण 25,000 2500 2500 आणि 5,000 प्रयोगानंतर आमची जातवलं ती माझी कोकणीच माणसं देतली, दुसरं कोणा. आणि मी माझ्या कोकणी माणसांका सांगतोय की असा मालवणी नाटक त्यांच्यानंतर आमचा इलेला असा, तर तुम्ही सगळ्यांनी हा नाटक बघू घ्या. आणि आमच्या सगळ्यांचा ह्या जा काय चाललेला असा एक मस्तपैकी मालवणी तुमच्यात तुमका आनंद देऊन देतलं एवढं नक्की. काय असा की आजच्या कोरोनाच्या काळात सगळ्यांच्या मनावर लय मोठा दडपण इला असा, ता दडपण झटकूचा असा, तर मी तुमका खरा सांगते घरात ना बाहेर पडा, याकच नाटक बघा, ता म्हणजे वन्स मोर तात्या. नमस्कार, मी अभिमान अजित. वन्स मोर तात्या या नाटकात मी अर्जुन हे कॅरेक्टर करतोय. आणि ह्या नाटकात काम करताना खरंच खूप मजा येते. बरेच दिवस मिलिंद सरांसोबत काम करायची, त्यांच्याकडे काम शिकायची इच्छा होती आणि ह्या नाटकाच्या निमित्ताने ती इच्छा पूर्ण झाली आहे. आणि माझ्यासोबत काम करणारे माझे सगळे सहकलाकार आणि सगळीच टीम एकंदर ही फार छान आहे. आणि तुमका खरंच सांगतोय ह्या नाटक तुमची सगळी टेन्शन्स वगैरे आहेत ना ती लांब खैतरी फेकून देऊसाठी लय उपयोगाचा. ह्या नाटक एकदा येऊन बघितलं असं तुम्ही परत परत येऊन बघणार याची मी गॅरंटी देते तुमका, समजला. आणि तुमका जर माझी लेफ्ट साईड म्हणजे धिस इज माय लेफ्ट साईड धिस इज माय राईट साईड बघूची असतात ना खायची खया, तर ह्या नाटका घ्यावा कळला. मी याच्याकडे देते जरा आवाज इधर रे. नमस्कार, माझं नाव किरण लक्ष्मण तांबे. मी वन्स मोर दादा या नाटकामध्ये दुर्योधन याची भूमिका करतो. भूमिका अशी खूप अवघड आहे असं सांगता येणार नाही, कारण की खूप नॅचरल भूमिका करता येते, कारण की आतूनच दुर्योधन आहे मी ते जर आहे. आणि नाटकातून सांगायला गेलं तर या नाटकातून खूप काही शिकायला मिळालं. फ्री फॉर्म नाटक आम्ही कधीच जास्त सगळ्या कलाकारांनी केलंच नसेल, पण मिलिंद सरांनी दिलेली एक पावती म्हणू शकतो आम्हा सगळ्यांना की एक हा ऊर्जा देऊ म्हणू शकतो की ज्यातून आम्ही सगळे सुटतो. आम्हाला खूप काही गोष्टी करायला मिळतात, खूप नॅचरली गोष्टी घडतात ज्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही नाटक एन्जॉय करतो मेन म्हणजे येस, आम्ही पण करतो, प्रेक्षक पण आमच्यामुळे प्रेक्षक पण करतात. सो थँक्यू सो मच मिलिंद सर आणि पूर्ण ग्रुपला मी याच्यासाठी थँक्यू बोलतो, कारण की यांच्या सपोर्टशिवाय आम्ही कुठलाच कलाकार आणि आमचे दिग्दर्शक हे अपुरे. थँक्यू सो मच. Once more, Tatya. Once more, Tatya. Once more, Tatya. Nakia. Nakia. Oh.